बघा तर मित्रांनो, यानंतर आपण पाहूया एक दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न जो विविध स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे आणि सोबतच नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी सुद्धा महत्वाचं असणार आहे. बघा प्रश्न असा आहे, जर 2016 मध्ये गांधी जयंती रविवारी असेल तर त्याच वर्षीचा नाताळ सण कोणत्या वारी असेल. प्रश्नामध्ये बघा कुठली तारीख दिलेली नाहीये, म्हणून आपल्याला वर्षभरात येणारे काही महत्वाचे जे दिवस असतील ते दिवस सुद्धा माहीत असणे गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला दिनदर्शिका किंवा कालमापनावर आधारित असलेले जे उदाहरणे आहेत ते उदाहरणे सोडवायला अडचणी होणार नाही. बघा मित्रांनो, जर आपण लक्षात घेतलं तर गांधी जयंती, दरवर्षी गांधी जयंती आपण आपल्या शाळेत साजरी करतो, ती म्हणजेच 2 ऑक्टोबरला. म्हणजे 2 ऑक्टोबर 2016 वार आपल्याला दिलेला आहे रविवार, आणि आपल्याला त्याच वर्षीचा म्हणजे 2016 वार काढावायचा आहे. पण नाताळ या सणाच्या दिवशीचा म्हणजे नाताळ सण त्याच वर्षी 25 डिसेंबरला असतो. नाताळ सण म्हणजे ज्याला आपण ख्रिसमस डे म्हणतोय, तर 25 डिसेंबरला कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. बघा मित्रांनो, आपल्याला तारखा सुद्धा मिळाल्यात, म्हणून आपण सर्वप्रथम काय करूया, ऑक्टोबर महिन्यातले दिवस म्हणजे ऑक्टोबर पासून तर 25 डिसेंबरपर्यंत आपल्याला सर्वप्रथम एकूण दिवस काढायचे आहेत आणि त्यांचे किती एकूण दिवस होतात ते आपण इथे पाहूयात. बघा मित्रांनो, 2 ऑक्टोबर पासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यातले 2 ऑक्टोबरपासून तर ऑक्टोबर महिन्यात 31 दिवस असतात, म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत एकूण दिवस होणार 29 दिवस. त्यानंतर 25 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरपर्यंत जाईपर्यंत आपल्याला जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण दिवस होणार 30 दिवस आणि डिसेंबर महिन्यातील एकूण दिवस होणार 25 डिसेंबरपर्यंतच आपल्याला मोजावायचे आहेत म्हणून 25 दिवस येणार. आणि जेव्हा आपण बेरीज करूयात तेव्हा 4 हाचा 1 आपल्याला मिळणार, 14 चे 4 हाचा 1 आणि 2 आणि 3 5 आणि 3 8 84 दिवस आपल्याला एकूण मिळणार. म्हणजे 84व्या दिवशी कोणता वार आहे हे आपल्याला इथे काढावायचे आहे. सर्वप्रथम आपण या एकूण दिवस जे आपल्याला मिळालेले आहेत हे एकूण दिवसांचे आठवडे बनवूयात. आठवडे म्हणजेच 84 भागिले 7 करायचे आहेत आणि जेव्हा 84 भागिले 7 करणार 7 × 1 = 7 आपल्याला मिळणार, सोबत 1 उरणार आणि 7 × 2 = 14 म्हणजेच एकूण आठवडे आपल्याला मिळाले 12. म्हणजेच जादाचे दिवस एकही आपल्याला मिळालेले नाहीयेत, म्हणजे जो वार ऑक्टोबरला 2 ऑक्टोबरला होता तोच वार 12 आठवड्याने सुद्धा येणार आहे. म्हणजेच 25 डिसेंबर सोळाला सुद्धा रविवारच असेल. समजा ज्यादा दिवस आले असते मित्रांनो, म्हणजे काही दिवस उरले असते तर आपण रविवार पासून पुढे काही दिवस मोजले असते, जेवढे दिवस आले असते तेवढे. अशा पद्धतीने या सोप्या सोप्या स्पष्टीकरणातून आपल्याला दिनदर्शिकेवर आधारित असलेले प्रश्न सहजपणे सोडवता येतील. मग मित्रांनो, इथे आपण जेव्हा दिवस मोजले तेव्हा आपल्याला 84 दिवस मिळाले, पण हाच उदाहरण अगदी शॉर्ट ट्रिक्स मध्ये कसं सोडवायचा याचं आपण इथे एक स्पष्टीकरण बघूया. मग मित्रांनो, इथे एक मी तक्ता काढलेला आहे, तक्त्यामध्ये जादा दिवस तक्ता आहे भाग 1 आणि जादा दिवस भाग तक्ता 1 मध्ये आपण सर्वप्रथम हा तक्ता काय आहे ते समजून घेऊया. बघा मित्रांनो, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात म्हणून जादा दिवस आपण इथे मोजायचे 3. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात किंवा लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, त्यामध्ये एकूण दिवस मोजायचे 28 दिवस असतील तर 0 मोजायचे आणि 29 दिवस असेल तर 1 दिवस जास्तचा मोजायचा. सॉरी मित्रांनो, 1 दिवस जास्तचा मोजायचा. मार्च महिना 31 दिवसाचा असतो आणि 31 दिवस असताना आपण 3 दिवस जादाचे मोजतो. एप्रिल महिना 30 असतो म्हणजे जादाचे दिवस 2 मोजायचे. मे महिना 31 असतो म्हणजे जादाचे दिवस 3. जून 30 म्हणजे जादाचे दिवस 2. जुलै 31 म्हणजेच जादाचे दिवस 3. ऑगस्ट 31 म्हणजे जादाचे दिवस इथं सुद्धा आपल्याला 3 मोजावे लागतील.
त्यानंतर सप्टेंबर 30 दिवसाचा महिना असतो म्हणजे जाजाचे दिवस दोन मोजायचे. त्यानंतर ऑक्टोबर हा 31 दिवसाचा महिना असतो म्हणजे जाजाचे दिवस तीन मोजायचे. त्यानंतर नोव्हेंबर हा 30 दिवसाचा महिना असतो म्हणजे जाजाचे दिवस दोन. आणि शेवटचा महिना आपण जर घेतला तर डिसेंबर हा 31 दिवसाचा महिना असतो म्हणजे इथे जाजाचे दिवस तीन मोजायचे. बघा मित्रांनो, इथे जाजा दिवस तक्ता आपण बघितला. आता याचा उपयोग आपण या उदाहरणात कसं करणार ते बघूया. आपल्याला बघा, सर्वप्रथम दोन ऑक्टोबरचा वार दिलेला आहे. दोन ऑक्टोबर 2016 वार आपल्याला दिलेला आहे रविवार. आणि आपल्याला 25 डिसेंबर 2016 वार आपल्याला काढावायचा आहे. बघा मित्रांनो, इथं काय करायचंय, सर्वप्रथम आपण जो जाजा दिवस तक्ता काढलेला आहे या जाजा दिवस तक्त्याचा उपयोग आता इथे कसं करायचं ते आपण बघून घेऊया. सर्वप्रथम आपण 2 ऑक्टोबर पासून तर ऑक्टोबर महिन्यातले 9 दिवस काढले तर ऑक्टोबर महिन्यातले दिवस आपल्याला मिळतील किती मित्रांनो, 29. कारण 31 दिवस असतात आणि 31 मधून 2 महिन्याचे केले तर 29 दिवस आपल्याला मिळणार. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आपण मोजायचे फक्त 2 दिवस मित्रांनो, कारण 30 दिवसाचा तो महिना असतो म्हणजे 2 दिवस आपण पुढे जायचं. त्यानंतर डिसेंबरमध्ये आपल्याला एकूण 25 दिवस मोजावे लागतील कारण त्याच महिन्यातला आपल्याला दिवस घ्यायचे आहेत. आणि आपण जेव्हा बेरीज करणार तेव्हा 9 आणि 2 त्याला 11 आणि 5 मिळणार 16. 16 चे 6 चा 1 56 दिवस आपल्याला इथे मिळणार. आणि या 56 दिवसाचे जेव्हा आपण आठवड्यात रूपांतर करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 7 चा पाढा 8 पर्यंत म्हटलं 7 8 56 होतात. म्हणजेच पूर्ण आठवडे आपल्याला 8 मिळाले. म्हणजे जो वार 2 ऑक्टोबरला होता तोच वार 25 डिसेंबरला सुद्धा असेल. म्हणजेच 25 डिसेंबर 2016 सुद्धा रविवार असेल. आता रविवार का असेल, कारण इथे आठवडे पूर्ण आलेत, एकही दिवस जाजाचा आलेला नाही, म्हणून त्या दिवशी रविवार असेल.